हो दहशत आहे माझी. हाय आणि राहणार. जर एखादा बलात्कार होत असेल तर मी काय भूदनराजांनी काय बांगड्या घातल्या नाहीत, गप बसून बघत बसले की तो बलात्कार करतोय. एक भाऊ या नात्याने मी जाणार आणि वाचवणार. तुम्ही काय करणार? गप बसणार का जाण वाचवणार का हो? विचारतोय मग. आणि हे जे दहशत जे म्हणतात त्यांना, ही ह्याला म्हणतात आदरयुक्त दहशत. आज प्रत्येक ठिकाणी कोणावरती अन्याय होत असेल तर मी धावून जातो. आणि मी नेहमी सांगत असतो, सगळे म्हणतात तुम्ही एम पी आहात, म्हणलं हो मी एम पी आहे. म्हणलं एम पीचा लाँग फॉर्म काय माहिती आहे का? म्हणले सगळे म्हणतात मेंबर ऑफ पार्लमेंट. म्हणलं ते बाकीच्यांना लागू होतं. म्हणलं मला लागू काय होतं माहिती आहे का? एम पी मीन्स मिलिटरी पोलीस. जर कोणा कोण वेडं वाकडं वागत असेल, सर्वसामान्यांवरती जर अन्याय करत असेल, कोणीही खपून घेतलं ते घेत असेल, तर मी अन्याय कोणावरती होत असेल तर मी खपून घेत नाही. आणि तिसरं हप्ता. वा काय आता काय बोलायचं. कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा विचार एवढा महान होता. एवढा महान विचार, एवढा महान त्यांनी विचार मांडला. तो विचार ज्यांनी त्यांनी मांडला असा की ह्या संपूर्ण आपल्या सातारा ह्या जिल्ह्यातल्या अनेक जे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता मग मोठमोठ्या शहरात गेले, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड असे वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पण मानलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. ते गेले आणि स्वतःच्या कष्टानी कष्टाच्या आणि मेहनतीच्या ह्याच्यावर त्यांनी आज त्या ठिकाणी एक स्वतःचं संपूर्ण एक ठसा उमटवला, एक स्वतःचं आगळंवेगळं अस्तित्व निर्माण केलं. खरोखर अभिमान वाटतो. आणि आज केवळ अस्तित्व निर्माण केलं नाही तर आज हे संपूर्ण जे तिथं कामगार म्हणून गेले, आज ते ह्या संपूर्ण मोठमोठ्या शहरांचा ते कणा झालेत. आणि ह्याला कारण कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेस जो विचार मांडला की हे असंघटित जेवढे कामगार आहेत ह्यांना सगळ्यांना संघटित करायचं, आणि तो त्या सगळ्यांना संघटित करून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं आच आली नाही पाहिजे, त्यांना सुरक्षित केलं पाहिजे, त्यांचे जेणेकरून त्यांचं कुटुंबाची प्रगती होईल आणि ओघानी सगळं त्यांचं संपूर्ण त्यांचं सगळं भविष्यकाळ उज्ज्वल होईल. त्याला संपूर्ण तो कायदा अंमलात आणण्याकरता त्यांना संपूर्ण हे सगळं जे केलं ते मग अनेक लोकांचं योगदान आहे. चव्हाण यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, ह्या सगळ्यांनी त्यात फार मोठं योगदान आहे. त्यांच्या हाऊसिंग काय जे स्कीम्स बीम्स काय जे बरेच हे आणि हे सुद्धा म्हणजे काय कुठले वेगळे नाही आहेत. तिथं जरी ते माथाडी असले तरी शेवटी हे ह्या भूमीतलेच आहेत. इथं असले तर मी ते आमचे भीतं आले की ते मित्रच आहेत, मित्र आहेत. तिथं कोणाचे तरी बहीण भाऊ आहेत हे. त्यामुळे जे सारखं भासवलं जातं की माथाडी म्हणजे आम्ही त्यांचं आम्हाला काय त्यांच्याबरोबर वाटत नाही. हा ते जरी तिथं असले त्यांचं कुटुंब इथं असतं आणि त्यांचं जे काय अडीअडचणीला आम्हीच इथं असतो ना, म्हणजे आम्ही काय करत नाही अशातला भाग नाही. पण प्रामुख्याने त्यांनी सांगून द्यावं जेव्हा ते असे आरोप करतात दहशत, हेच कॅमेरे घेऊन तुम्ही आता तिथं जावा. आज मला सांगा त्यांचे म्हणजे आमचे जे ते माझे
त्यांनी जे ज्यांच्यावर माझ्यावर आरोप केले त्यांचे जे इतर भाऊ आहेत ते आहेत ना माझ्यासोबत. आणि तसं जर मी अण्णासाहेबांचं विचार जर ते त्यांचा आदर करत नसतो तर ह्या खंडाळा आणि शिरवळच्या एम आय डी सीमध्ये मी त्या लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या एस सी झेडमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये त्या कायद्यातच अशी तरतूद आहे की तिथे तसं हे आहे की ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना कामात प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आणि तोच मुद्दा मी मांडला. मी ते जे कोण जे त्यांचे मालक आहेत त्यांना मी सकेट हाऊसला बोलून घेतलं. त्यांना सांगितलं एवढं सांगितलं मेहरबानी करा म्हणलं त्यांच्या जमिनी गेल्यात आणि त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. आणि जर तुम्हाला स्किल्ड काय जे असेल ऑपरेटर किंवा जे काय असेल जर तुम्हाला इथं मिळत नसेल तुम्ही दुसरीकडनं कुठनं पण आणा नाहीतर फॉरेनरांना काय करायचं ते करा. पण ज्यांच्या इथं उलटं तुमचं बरं आहे ना खर्च वाचतो त्यांचं घर इथं आहेत इथं येतील. आणि एवढंच म्हणलं नाहीतर माझ्यासारखं वाईट काय माझ्यासारखं वाईट नाही तळमळीने बोललो कारण की मला माझे मतर आहे माझे जेव्हा भावाचे आहेत. केस म्हणजे हे किस्सा एवढं हे बोलणं झालं सगळ्यांसमोर सर्किट हाऊस सातारा. आणि मग कोणीतरी त्याचं असं आतर आलं की मी हप्ते मागतो काय मला कळत नाही. एवढं काय वाईट परिस्थिती निर्माण झालेली नाही. सगळ्यात श्रीमंत देव जगात जर कोण असेल तर उदयनराजे एवढ्या करता की माझे एवढे मित्रमंडळी आहेत काम करायची गरज नाही. घरातनं जरी मला हकललं तर तुम्हाला एक सांगतो नाश्त्याला जर एकाकडे गेलो तर वळून मला नाश्ता देतील. दुसऱ्यांदा दुपारी जेवायला एकाकडे गेलो वळून जेवण देतील. रात्रीचं वळून जेवण देतील. आणि ज्याच्याकडं पहिल्यांदा नाश्त्याला गेलो त्याचा परत कधी परत टर्न नंबर लागणार नाही. त्यामुळं तसं आपली उदरनिर्वाहाची व्यवस्था ओके मध्ये करून ठेवली. कसली काय आता आमचं जो माझं कॉपी करणार नाही तो त्याला आळशी असंच म्हणावं लागणार ना. आता काय काय कॉपी करतं ते मला माहिती नाही.